देशात माणसांना विभाजित ठेवण्याचे काम नियोजितपणे सुरू असून याबाबत सर्वसामान्यांना जागे करण्याची आवश्यकता आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलंय. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी पिढीतील एस एम जोशी सभागृहात सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉक्टर प्रचित शेजवलकर, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, वीरेंद्र किराड, इंटकचे कैलास कदम, सचिन तावरे, संजय बालगुडे, शिवामंत्री आदी यावेळी उपस्थित होते. नागनाथ कोतापल्ले म्हणाले, कोणत्याही विचार आणि पक्षाशी एकनिष्ठ असणे महत्त्वाचे असते, अन्यथा त्या विचारांना काहीही अर्थ उरत नाही. जागतिकीकरणानंतरच्या काळात स्वतःला विकून घेण्यासाठी अनेकजण तयार झाले आहेत. माध्यमांमध्येही कोणता विचार राहिलेला नाही. फक्त निवडणूक म्हणजे लोकशाही नाही. आपल्या भावना सर्वसामान्यांना विचार मांडण्याची मोकळीक असली पाहिजेत. सर्वसामान्यांना धाडसाने बोलता आले पाहिजेत, तर लोकशाही यशस्वी होते, असेही यावेळी बोलताना कोतापल्ले यांनी सांगितलंय. प्रचित शेजवलकर म्हणाले, अर्थशास्त्र हे गतिमान असते, त्यामुळे त्याबाबत अनेकांचे एकमत लवकर होत नाही. सध्या देशात उद्योगांमध्ये तीव्र मंदी आहे, मात्र सरकारला याबाबत सल्ला देणारे खरी परिस्थिती सांगत नाही. कमी झालेली रेल्वेची माल वाहतूक, विजेचा कमी झालेला वापर, घटलेले औद्योगिक उत्पादन, डिझेलची कमी झालेली मागणी या लक्षणांवरून मंदीचे भाकीत करता येते. गेल्या 13 महिन्यांपासून निर्यात शून्यापर्यंत घसरली आहे. रोजगार वाढवणे हाच मंदीवरचा सर्वोत्तम उपाय असल्याचं त्यांनी सांगितलं. उल्हास पवार म्हणाले, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे लोकशाहीचा आशय नष्ट होत चालला आहे. सेवा कर्तव्य त्याग या गोष्टीचे महत्त्व कमी झाले आहे. मोहन जोशी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला नाकारले, मात्र 2 महिन्यात जनतेच्या ही चूक लक्षात आली, त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भाजप विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. येत्या 2 वर्षात पुणे शहरात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. खरं म्हणजे ज्याला आपण लोकशाही असं म्हणतो, लोकशाही म्हणजे काही नुसत्या निवडणूक आहेत असं मला वाटत नाही. तर ही लोकशाही ही याचा एक अर्थ असा की प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, आपलं म्हणणं सांगण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. किंबहुना मी असं म्हणे की आपलं म्हणणं मांडण्याचं धैर्य त्याच्यात निर्माण व्हावं यासाठी लोकशाही प्रयत्न करत असते.